नमस्कार, मी सचिन रेड्डीज. नमस्कार, मी मेघना. स्वागत आहे तुमच्या चॅनल वरती. आज आम्ही निघालेले आहोत पिकनिकला. येस, पिकनिकला. मोस्ट अवेटेड पिकनिक होती आमची ही, आणि आमच्या बरोबर अजून पण कोणी आहेत, पण भेटत राहू पुढे पुढे. चला. रात्रीचे 1:15 झालेले आहेत आणि आम्ही बसलो आहे किनारा हॉटेलच्या बाहेर, समुद्राच्या अगदी समोर, लाटांच्या समोर. मस्त लाटा येत आहेत तशा किनाऱ्याला आणि छान वारा सुटला आणि मस्त गार वाटतंय, बरं वाटतंय. काय म्हणतेस मी? इतकं छान वाटतंय ना, आणि सर्वप्रथम तर सर्वात शांतता वाटते जास्त, एकदम म्हणजे काय वाटत असेल तर इतकं शांत आणि नुसता लाटांचा आवाज येतोय. बस म्हणजे एखाद्या माणसाला इतकी शांतता हवी असेल ना तर इथे यावं. मी तुम्हाला या हॉटेल्सची डिटेल्स नक्कीच देणार आहे पुढे. इथलं जेवण अप्रतिम आहे, राहण्याची सोय खूपच छान आहे, आणि जो मेन हॉस्पिटॅलिटी खूप सुंदर आहे. हा, आणि मेन सर्वात नोटिंग गोष्ट आहे म्हणजे तिथर इकडचा व्ह्यू, जो रूम व्ह्यू आहे जबरदस्त आहे. गॉड, जबरदस्त आहे. फुल पैसा वसूल. आहे कर्दे बीचचा किनारा, कर्दे बीच रादर असं आपण म्हणू शकतो. इथून हा असा रस्ता येतो दापोलीकडून, असा आतमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा हा रस्ता असेल. या बीचला लागूनच असलेली ही प्रॉपर्टी म्हणजेच हॉटेल किनारा. इथून तुम्ही असे आतमध्ये आलात की तुम्हाला इथे सगळ्यात पहिले म्हणजे पार्किंग स्पेस मिळते, इथे आपण गाड्या लावू शकतो. तसेच इथे बसायची सोयसुद्धा आहे. तर रात्रीच्या वेळी आम्ही बसलेलो, सो एक आहे, छान आहे. आणि इथे गार्डन एरिया आहे जिथे लहान मुलं खेळू शकतात. प्लस इथे हा असा बीच फेसिंग अशी बसण्याची सुविधा पण केलेली आहे. तुम्ही इथे शांतपणे आडवे बसून समुद्राच्या लाटांच्या आवाजाचा आनंद घेऊ शकता. जसे तुम्ही आतमध्ये याल इथं बघू शकता आत्ता ॲट दिस मोमेंट, येस वी आर फुल, सॉरी वी आर फुल असं म्हटलेलं आहे, कारण खरंच सगळ्या फुल आहेत. पूर्ण तुम्ही जर बघाल इथे सगळ्या रूम्स फुल आहेत. तुम्हाला खूप आधी याची बुकिंग करावी लागते. हा अवेलेबल जेव्हा असेल तेव्हा ते लोक अवेलेबल ठेवतात. आता सध्या सगळ्या फुल आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमची बुकिंग करून घ्या आणि रात्र ॲडव्हान्स करा, म्हणजे प्लॅन करून त्याप्रमाणे की तुम्हाला मग ती मिळून जाईल. हा जो एरिया आहे वरचा तुम्ही बघताय, इथे जेवणाची सोय केली जाते. हे इथे समोर जे दिसतंय तुम्हाला, इथे बसून तुम्ही जेवायची सुविधा केलेली आहे. इथे तुम्ही बसून जेवू शकता. आणि हा एंट्रन्स आहे रिसेप्शन यांचं. यांचं किचन आहे.
आपण किनारा हॉटेलमध्ये राहिलेलो होतो, तर त्या त्याबद्दल अजून थोडी माहिती घेऊया काकांकडून. काका नमस्कार. नमस्कार. तर मला जरा सांगाल तुम्ही हे हॉटेल कसं आणि कधी सुरू केलं आणि पुढे काय 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 घडत गेलं? आम्ही मुंबईत राहत होतो, तिथे आमच्या प्रिंटिंग प्रेस आणि देशी दारूचं दुकान होतं. अच्छा. नंतर मिलचा व्यवसाय, कापड मिल बंद होत पडला, त्यानंतर तो व्यवसाय डबघाईला आला. आता पुढचं आपलं भवितव्य काय, त्यामुळे काय करायचं काय करायचं असं विचार करत आम्ही, हे आमचं मूळ गाव, वर्षातून आमचं 4-5 वेळा गावी येणं अर्ज सणानिमित्त. तर नवीन नवीन धंदे काय, आपलं कशा धंद्यात यातली माहिती नव्हती. म्हणून मी माझ्या सासऱ्यांचा मार्गदर्शन घेतलं, तर त्यावेळेला मी त्यांच्या खूप पाठवलं बाबा काय काय करायचं. त्याच्यावर मला काय शिकतं तर मी माझ्या आईला त्यांना सांगत गेलो. मग मी कुक्कुट पालनाचा विषय म्हटला तर ते म्हणाले कुक्कुट पालन म्हणजे कधी हा कोंबड्यांचा रोग आला की तो मेल्या कोंबड्या की तो नुकसान झालं. मग असे 4-5 धंदे, एक एक आमच्या दापलीच्या इथे डॉक्टरांची हेच डुक्कर पालन ते चौकशी केली, तर ते पण मला पटलं नाही. आणि त्या एक दिवशी माझ्या गावातल्या मुलांबरोबर इथून मासे पकडत, त्यांची जाळे रात्री मासे पकडायचे, तर आम्ही त्यांच्यावर फिरता फिरता एक जण मित्र म्हणाला ही जागा विकतात तुझ्या भाच्याची जाय, पण ही जागा घेऊन करणार काय. नेहमीप्रमाणे सकाळी परत उठून सासऱ्यांकडे गेलो, म्हटलं आज काय तरी येऊन चर्चा करूया. तर त्यांना म्हटलं आमच्या इकडे पण जागा विकता येते, तर ते म्हणाले मग जागा विकतो तर तुम्ही पण घ्या. तर म्हटलं मी काय करू, तर तुम्ही हॉटेल बांधा. तर म्हटलं मी मुंबईत कधी कोथमीरची जुडी आणली नाही, म्हटलं तर मी का हॉटेल चालवणार. पण म्हटलं एखादा सुविचार माणसाच्या आयुष्याला कलाटणे देतो तसा प्रकार झाला. त्यांनी काय वाक्य वापरलं, अरे हॉटेल चालवणं सोपं, जड नाही बायकोने जेवण करायला आपण वाढायचं. त्या वाक्याने मला धीर दिला आणि म्हटलं बांधूया. सासरे घाबरले वाटतं हे तयार झाले आता करायचं करायचं. घेतली जागा पण त्यांच्या ओळखी चांगल्या होत्या, हे त्या कलेक्टरने सुद्धा आम्हाला परमिशन देता एवढं ऑफिस केलं. पाण्यात पडलं जसं होतं येतं तसं ॲटोमॅटिक ह्या धंद्यात पडल्यावर एवढी माहिती झाली आता, म्हणजे आता एकदम तरबेज झालो आम्ही या धंद्यात. म्हणजे आम्ही स्वतः फुल जाधव फॅमिली आहे, मी माझा मोठा भाऊ, माझी वहिनी, माझी मिसेस, माझा पुतण्या, माझी सून आणि कूक पण आहेत. पण आपण असल्यामुळे जी जवळीक आहे आम्ही कुठे ॲड केलेली नाही. येणारा माणूस आपल्या घरी आल्यासारखा येत असतो. पुण्याहून मुंबई निघताना प्रत्येक जण आवर्जून विचारतो बघ पप्पा आम्ही निघालो काय आणायचं आहे का. हां म्हणजे आज आम्ही या धंद्यात अगदी एखाद्या कसल्यासारखे उभे राहतो. माऊथ टू माऊथ पब्लिक आम्हाला कुठेही कशाची कमतरता नाही. आणि तसंच आहे जेव्हा तुम्ही इकडे येतात तेव्हा तुम्हाला एक घरच्यासारखं वातावरण मिळतं. जेवण तर अगदी घरच्यासारखं असतं आणि इतकं अप्रतिम असतं, तुम्हाला कधी असं वाटणार नाही की आपण कुठे बाहेर आलोय वगैरे. खूप अप्रतिम जेवण मिळतं. आम्ही 2 दिवस आता खाऊन बघितलं, आम्हाला खूप आवडलेलं आहे. त्यामुळे खरंच त्याबद्दल थँक्यू तुमचे. आणि तर नक्की इथे व्हिजिट करा आणि मी तुम्हाला नंबर वगैरे याच्यामध्ये देणारच आहे शेवटी या व्हिडिओच्या शेवटी. तर नक्की या जागेला भेट द्या. थँक्यू.